हे साध्या माणसांच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत फार. मला असं वाटतं सिम्प्लिसिटी ही फारच कॉम्प्लिकेटेड असते. त्यांचं प्रेम वेगळ्या पद्धतीने ते दाखवत असतात एकमेकांसोबत. एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी भावना आणि लॉजिक जिथे इंटॅक्ट राहतं अशा ही फार महत्वाची गोष्ट आहे. तसं असलं की पुन्हा गडबड असते. हे मुळात कम्युनिकेशनच कमी झालेलं आहे. तुम्ही ते सगळं सोडून पुन्हा नव्या दिवसाची सुरुवात करू शकताय का? दिनांक 22 एप्रिल पासून कलर्स मराठी वाहिनीवरती सुख कळले ही मालिका आपल्या भेटीला येत आहे. आणि आत्ता माझ्यासोबत एक अमेझिंग जोडी आहे, ती म्हणजे सागर देशमुख आणि स्पृहा जोशी. एकतर अभिनंदन, बऱ्याच अवधीनंतर थोडंसं काय वेगळ्याच भूमिकेच्या माध्यमातून तुमचं कमबॅक झालेलं आहे. मधला पिरियड असा होता दोघांनीही एक पिरियॉडिकल भूमिका साकारलेली होती आणि आत्ता फायनली एक फॅमिली ड्रामा आम्ही पाहतोय, तोही सगळ्यांना खूप प्रेरक ठरेल अशी अपेक्षा आहे. काय सांगाल? प्रेरक ठरावं अशी इच्छा आहेच. काय साध्या माणसांच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत फार. फार टोकाचं यश, फारच टोकाचं अपयश, फारच टोकाचे हेवे दावे, फारच टोकाचं सगळं अशा गोष्टी आपण बघत असतो. त्यामध्ये एक मध्यम मार्ग काढणारी कुठली तरी ही मालिका आहे असं मला वाटतं. ह्यामध्ये जसे हे दोघांची एक छान जोडी आहे तशीच, म्हणजे आता जोड्यांमध्ये पण वेगळेपणा असतो. त्या जोड्यांमध्ये प्रेम नसता अशातला भाग नाही आहे, पण त्यांचं प्रेम वेगळ्या पद्धतीने ते दाखवत असतात एकमेकांसोबतच. त्याला अनेक घटक कारणीभूत असतात, पण हे जे आपण म्हणतो एक आयडियल कपल जसं असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटेल, तर तसं हे माधव आणि मिथिलाचं कपल आहे. की बाकीच्या जगात काहीही होऊ दे, काहीही चालू दे, कितीही काही संकटं येऊ दे, काहीही होऊ दे, पण ते दोघं हलत नाहीत. तर तो गोडवा आहे त्यांच्या नात्यातला आणि मला असं वाटतं की तो मिसिंग आहे आत्ता कुठेतरी. तर तो आपल्याला आमच्या मालिकेतून नक्की बघायला मिळेल. मला असं वाटतं सिम्प्लिसिटी ही फारच कॉम्प्लिकेटेड असते. म्हणजे तो वरवर शब्द की हे किती सिम्पल आहेत असं असतं ते, परंतु ते तेवढे सिम्पल नसतं आतमध्ये. भावना एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी भावना ही खूप कॉम्प्लिकेटेड असते. मला असं वाटतं की माझं स्पृहा जे कॅरेक्टर करते मिथिला, तिच्याबद्दलचं जे वाटणं आहे ते वाटणं इतक्या वेगवेगळ्या टेक्स्चर्सचं आहे, इतकं सखोल आहे, आणि त्याच्यामुळेच ती सिम्प्लिसिटी अशी सुंदर पद्धतीने बाहेर येते आणि जी प्रेक्षकांना मला वाटतं 100% भावेल असं मला वाटतं. बरं, प्रोमोज आणि याच्यावरनं मला आयडिया आलेली होती, आता जी काही झलक बघितलेली होती, की तिथे थोडं मेल ओरिएंटेडला पण बरंचसं स्थान देण्यात आलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं काही मालिकांमध्ये पूर्णपणे एक म्हणजे फिमेल सेंट्रिक भूमिका असते आणि मग तिथे पूर्णपणे एक पुरुष व्यक्तिरेखा ती कितीही स्ट्रॉंग असली ती झाकोळली जाते. इथे मात्र तुमचं शेड ठसठशीतपणे दिसते याबद्दल. मला असं वाटतं की जसं प्रोटॅगोनिस्ट असतो आपल्याकडे एक कधी कधी एक एका फॉर्मॅटमध्ये काही गोष्टी चालतात असं आपल्याला वाटतं, या गोष्टीमध्ये जर प्रोटॅगोनिस्ट आपण ज्याला म्हणतो, जे कथेचे मेन कथा ज्यांच्यावरती गुंफली गेली आहे ते दोघंही आहेत, त्याच्यामध्ये एकाची गोष्ट नाही आहे. कारण की ह्याच्यामध्ये जर एकाचीच गोष्ट झाली तर मग तो इम्बॅलन्सच होईल. तुम्ही प्रोमोजमध्ये पण बघितलं असेल तर ती समानता मानणारे दोघंही आहेत, स्त्री आणि पुरुष. आणि मला वाटतं केदार शिंदेंच्या मनात पण तेच होतं की त्यांच्यावर येणारी संकटं एकत्र हात धरून ते कसे सामोरे जात आहेत आणि त्याच्यातनं काय सुंदर पद्धतीचं प्रेम एकमेकांचं दिसतंय, हे हा गाभा आहे त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे दोघांनी ज्या अर्थी भूमिका निवडलेली आहे आम्हाला एक खात्री तर नक्कीच आहे की ह्याच्यामध्ये एक आर्टफुल थॉट काहीतरी असेल, किंवा ह्याच्यामध्ये तो एक वेगळा ड्रामा नसेल जो आपण नेहमीच पाहतो. काय सांगाल, नरेशनच्या वेळेला कुठले कुठले एक म्हणजे पैलू तुमच्या समोर आलेले होते? नाही, पुन्हा एकदा म्हणजे आता काही याच्यात ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं, आपण एक दैनंदिन मालिका करतो आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये ते सगळे घटक आहेतच. कारण ज्या गोष्टी बघायची प्रेक्षकांना आता सवय झाली त्याच्यापासून पळून जाऊन चालणार नाही, पण ते करत असताना, पण जसं मी मगाशी म्हटलं की काहीच टोकाचं नाही आहे, त्यांच्यावरती येणारी संकट पण, त्यांच्यावरती होणारे आघात पण, ह्या सगळ्या गोष्टी फार आत्ता बघताना तरी आम्हाला नरेशनच्या वेळेला जे काही आम्हाला कळलं ते फार लॉजिकल गोष्टी होत्या. आणि लॉजिक जिथे इंटॅक्ट राहतं तोपर्यंत कथा तुम्हाला आवडत राहते. लॉजिक गेलं कथेमधलं की मग असं होतं की अरे आता पूर्वी तो आपण असे वागलो होतो, आता आपण कसं वागायचं आहे, मग आपण रिॲक्ट कसं करायचं, असे हजार प्रश्न परफॉर्मर्सच्या डोक्यात तयार होत राहतात.
तसं इथे होईल असं मला वाटत नाही, कारण कथेवर, मूळ कथेवरच केदारदासची स्वतः घट्ट पकड आहे. ओमीने त्याच्यासोबत ही कथा डेव्हलप केली आहे, त्याचं लक्ष आहे त्या सगळ्या गोष्टींकडे. आमची लेखिका छान आहे मुग्धा गोडबोले, जी फार आपण सहज बोलतो त्या पद्धतीचे संवाद लिहिते, की आता मुद्दाम जसं घराघरामध्ये बोललं जातं. आता मी माझ्या नवऱ्याशी जसं बोलते किंवा फॉर दॅट मॅटर सागर जसं प्राजक्ताशी बोलत असेल, तसेच आम्ही या मालिकेमध्ये एकमेकांशी बोलतो. मग ते चिडणं असेल, आता सगळं कुठे रे, सततचं एक 24 तास गोड कोण कोणाशी वागत असतं. आपण चिडत असतो, आपण रडत असतो, आपल्या आपल्या नवऱ्याकडनं, बायकोकडनं, पार्टनरकडनं अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षा कधी पूर्ण होतात, होत नाहीत. पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठतो, तेव्हा तुम्ही ते सगळं सोडून पुन्हा नव्या दिवसाची सुरुवात करू शकताय का? तर ते आत्ता तरी आम्ही याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे ही मालिका, किंवा तुझा जो प्रश्न होता की तुम्ही दोघांनी हो म्हटलंय, याचं कारण असं आहे की मला मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये मला जसं वाटतं तसं हिच्याशी बोलता येतं ॲज कॅरेक्टर. माधव म्हणून मिथिलाला जे मनात आहे ते माझ्या समजुतीने तिच्याशी बोलता येतं, शेअर करता येतं, ही ह्याच्यातली सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे, आणि म्हणूनच आम्ही ह्याला ह्या मालिकेचा एक भाग आहोत. पल कॅरेक्टर्स साकारणं हे थोडंसं आव्हानात्मक वाटतं की काय, म्हणजे किती सोपं आहे, कारण का ह्याच्यामध्ये अगदी सहज रोजच्याच गोष्टी आता तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुमच्यासाठी ते साकारणं किती सोपं आहे, किती ते आहे? नाही, मजा आहेच. त्याच्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही सारख्या पद्धतीचा अभिनय करतो. म्हणजे मी एका वेगळ्या स्कूलचा अभिनय करते आणि सागरचं वेगळंच काहीतरी आयुष्यात म्हणणं असं नाही आहे. तसं असलं की पुन्हा गडबड असते. पण इथे आम्ही एकमेकांना वाचनामध्ये जेव्हा सीन वाचायला बसतो तेव्हा अरे हे असं करूया, हे असं नको, हे असं केलं तर जास्त चांगलं होईल, हे शेअरिंग आमचं सतत चालू असतं. दुसरी गोष्ट म्हणजे सिम्प्लिसिटीचा अभिनय वेगळा करता येत नाही, म्हणजे ती असते किंवा नसते मला तरी असं वाटतं. त्याचा अभिनय जेव्हा करायला जातो आपण तेव्हा मग ते खोटं वाटायला लागतं किंवा तो अंडरप्ले वाटायला लागतो. तो अंडरप्ले हा टेलिव्हिजनच्या जगतात चालू शकत नाही. म्हणजे काम तर करायचंच आहे पण तरीसुद्धा ते खोटं वाटतं कामाने. मी माझ्या परीने ही काळजी घेते की ती हिरोईन जरी असली एका मालिकेची तरीसुद्धा रोज सकाळी जेव्हा ती उठेल तेव्हा ती मस्कारा लावून बसेल का, आय शॅडो लावून बसेल का, अशी घडीची एक साडी पदराची करून बसेल का, तर नाही बसणार. कारण ती गोष्ट तशी नाही आहे, या गोष्टीची डिमांड अशी नाही आहे. आणि मला आनंद आहे या अशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये मला सहभागी व्हायला मिळालं ह्याचा. खास करून मला एक प्रश्न आवर्जून इकडे विचारायचा आहे. केदार सरांनी धुरा घेतली आहे हातामध्ये जेव्हा कलर्स मराठीची खूप वेगवेगळे आता प्रयोग इकडे होत आहे. एकीकडे इंद्रायणीसारखी मालिका आहे, सहज सगळ्यांना भावेल अशी, तर तुम्हाला काय वाटतं कलाकार म्हणून आपण अधिक प्रभावीपणे या सगळ्या खऱ्या कथांमुळे आपण पोचतो का? मला असं वाटतं की आशा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या माणसाला खरा जो कलेचा पुजारी असं आपण म्हणू किंवा ज्याला खरं तर कलेशी देणं घेणं आहे, केदार शिंद्यांचं तिकडे असणं हे का महत्त्वाचं आहे ह्याचं आत्ता कुठेतरी प्रत्यय यायला सुरुवात झालेली आहे. की सेन्सिबल गोष्ट लोकांना सांगणे, हल्ली तुम्ही बघाल तर वाचन कमी झालं आहे, म्हणजे गोष्ट सांगणं एकमेकांना हे मुळात कम्युनिकेशनच कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे हे तयार होणं हे केदार शिंदेंच्या आणि कलर्सच्या माध्यमातून आता होत आहे ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते मला. तुमच्या दोघांच्याही आयुष्यातला सुख कळले असा एखादा मोमेंट कोणता? माझी बहीण जेव्हा झाली क्षिप्रा, म्हणजे धाकटी बहीण, तेव्हा मी खरंच लहान होते, मी 5 वर्षाची होते, पण ती जेव्हा झाली आणि पहिल्यांदा मी तिला हातात घेतलं ते माझ्यासाठी आजतक आयतची सगळ्यात ब्युटिफुल मोमेंट आहे. आणि आय गेस ती सुख कळले मोमेंट आहे. माझ्यासाठी ज्या वेळेला मी माझ्या एका नाटकाचा प्रयोग करायला शेक्सपियर्स ग्लोबमध्ये गेलो होतो लंडनमध्ये, आणि 1700 प्रेक्षक त्यावेळेला तिथे होते, आणि ते तो मोमेंट माझ्यासाठी सुख कळलेला होता. फायनली आता मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येते, तुम्हाला या निमित्ताने प्रेक्षकांना काही एखादी मनातली गोष्ट काही सांगायची आहे का? तुझा हा खरंच म्हणजे आम्ही तर खूप उत्सुक आहोत सगळे तुझे शेड्स पाहण्यासाठी. नक्कीच, मला फक्त इतकं सांगायचं आहे की नवीन प्रयत्न करतो आहोत काहीतरी छान नवीन करण्याचा, आणि त्याला जर का प्रेक्षकांची साथ नसेल तर काही मग गंमत नाही. त्यामुळे ही मालिका प्लीज त्यांनी बघावी,
ज्या वेळेला त्याचा टेलिकास्ट आहे त्याच वेळेला त्यांनी ती बघावी, नंतर त्यांनी ती दुसरीकडे ॲपवरती शक्यतो बघू नये, जेणेकरून आम्हालाही खरे खरे नंबर्स कळतील. आणि एखादी मालिका जेव्हा सगळ्यांना आवडते पण केवळ नंबर्स आहेत म्हणून ती बंद होते, त्याचं दुःख काय आहे ते मला अतिशय चांगलं माहिती आहे की अरे एकीकडे कौतुक तर करत आहेत पण मग बघत तर नाही आहेत, असं कसं होईल, असं का होतं आहे. सो असं याबाबतीत होणारही नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवरती, कारण ज्या पद्धतीची ही गोष्ट आहे ती लोकांना पटकन त्यांची आपलीशी वाटेल आणि जास्तीत जास्त लोक ही मालिका बघतील आणि त्यात तुमची आम्हाला मदत लागणारच आहे. मम यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की सुख कळलेले. सदिच्छा व्यक्त करतो, छान TRP मिळू दे तुमच्या या मालिकेला आणि ही मालिकासुद्धा गाजू दे. खूप खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही अल्ट्रा मराठी बससोबत संवाद साधलात यासाठी. थँक्यू. या मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.